छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये असलेल्या क्रांती चौक या ठिकाणी आशा कर्मचाऱ्यांचे आंदोलन सध्या सुरू आपण या ठिकाणी बघितल्या तर विविध मागण्याला घेऊन या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. हे आशा कर्मचारी आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून याच्या विविध मागण्या आहे, मात्र प्रशासनाकडून त्या मागण्या कुठेही पूर्ण होत नाही आहे. म्हणून आता सध्या या मागणीसाठी आता आंदोलन सध्या या ठिकाणी करण्यात येत आहे. किमान वेतन वाढून देण्याची मागणी होत आहे. शहरातील क्रांती चौक या क्रांती चौकामध्ये सध्याला हे आंदोलन आपल्या सध्याला बघायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात आंदोलनात या ठिकाणी त्या सगळे सहभागी झाले आपल्या दिसत आहेत. काय सांगाल, काय काय मागणी आहे तुझ्या, काय मागणी आहे? सरकारनं सगळं सदर वेतन दिलं पाहिजे, कामगाराचा दर्जा दिला पाहिजे आणि ऑनलाईन काम आमच्यावर सक्ती केली नाही पाहिजे. अशाच विविध मागणी आहे मानधनाच्या. काय अजून अन्य मागणी आहे तुमच्या, कारण की गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू आहे मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे, काय अजून काय मागणी? आज टोटल हा महाराष्ट्र राज्यव्यापी संप निदर्शने आहे, कुठं आक्रोश मोर्चा आहे, कुठं निदर्शने आहेत, कुठं धरणे आहेत. हे जे सरकार चालू आहे या सरकारमध्ये कुठल्याही गोष्टीचा आलबेल नाही आहे, कामगारांकडे दुर्लक्ष देत आहे. आशांचं आंदोलन जवळपास 22 दिवस चाललं, जीआर आणखी निघालेला नाहीये. हिवाळी अधिवेशनामध्ये आशांचा आंदोलन म्हणजे जो काही कबूल केलेला आहे, गट प्रवर्तकांना 10,000 रुपये आणि आशांना 7,000 रुपये हा जीआर निघाला पाहिजे आणि सर्व सरसकट कामगारांना 10,000 रुपये पेन्शन ही लागू केली पाहिजे. तसेच आरोग्य विभागातले कर्मचारी जवळपास 32 दिवस झालेले, ते सुद्धा सगळे उपोषणाला बसलेले आहेत, पण सरकार त्यांच्याकडे अजून कुठलंही लक्ष देत नाहीये. तर किती दिवस हे चालून घ्यायचं या सरकारचं? म्हणून आक्रोश मोर्चा असेल, निदर्शने असेल, पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पूर्ण असा हे आक्रोश आहे, या सरकार विरुद्ध तीव्र नाराजी सर्व कामगारांमध्ये आहे. म्हणून आज आम्ही क्रांती चौक येथे तीव्र निदर्शने करत आहोत. मागचे असाही प्रश्न होता, कारण की शासन काम करून घेत आहे मात्र आशा संयोजकांना त्याचं मानधन दिलं जात नाही. हो ना, काम करून घेतं, मानधन दिलं जात नाही. आता आम्हाला हे आश्वासन दिलेलं आहे, आम्ही आमचा संप मागे घेतलेला आहे, 22 दिवस संप सुरू होता, त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने काम करून घेतलेलं आहे त्या पद्धतीने कुठलंही मानधन मिळालेलं नाही. सतत आम्हाला सारखं आडून बोंबलून रडून गागून हे सरकारकडून कबूल करून घ्यावं लागतं आणि ते कधीतरी आमच्या 3-3, 4-4 महिन्याला मिळून आमच्या पत्रामध्ये ते पडत असतं. तर किती दिवस आम्ही सरकारचं असं रडून बोलून बोंबलून आम्ही मागणार आहे सरकारला. म्हणून सरकार बद्दल तीव्र असं नाराजी आमच्या आहे आणि सरकारने आम्हाला प्रत्येक महिन्याला जी काही आमची मागणी आहे, जे काही जे आरमध्ये मंजूर केलेलं आहे ते प्रत्येक महिन्याला आमच्या पगारामध्ये द्यावं आणि कामगाराचा दर्जा, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, बोनसचा प्रश्न आहे तो अजून आम्हाला मिळालेला नाही. तर सरकारने ताबडतोब हिवाळी अधिवेशनामध्ये याचा जे आर काढून तो आम्हाला आमच्या पत्रामध्ये टाकावा, नसता पुढचं इलेक्शन सर्व कामगार कर्मचारी दाखवून देतील. नक्कीच थेट इशारा आहे शासनाला या ठिकाणी इलेक्शनच्या माध्यमातून, जर लवकरात लवकर जर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं तर याचं उत्तर तुम्हाला इलेक्शनमध्ये असं ज्या ठिकाणी सरकारला इशारा देण्यात आला. मात्र आता प्रशासन हेच बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की आता जर हे लवकरात लवकर शासनाने मागणी नाही केल्या तर याचं आंदोलन कशा पद्धतीने पूर्ण होईल हे बघण्यात आता महत्व ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर.